शेळगे व मित्रनगर भागातील सर्व गणेश मंडळांना एकत्रित करून समस्त हिंदू आघाडी संस्थापक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा वकील माननीय प्रदीपसिंह रजपूत व नगरसेवक कारभारी साहेब उदयदादा पाटील रवी काका बंडे साहेब बंकापुरे साहेब अजिंक्य जाधव अंबादास गोरंटला रवी गोणे प्रशांत गायकवाड अर्जुन मोहिते तुळजापूरचे गोरक्षक रोहित बागल अनिल छत्रबंद तसेच शेळगी व मित्रनगर भागातील गणेश मंडळातील पदाधिकारी या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती. हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन समिती हिंदू महासभा शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे शिवरुद्र प्रतिष्ठानचे महेश जेवूर मारुती सावंत गोरक्षक लतेश हिरवे ओमकालीचे विशाल पवार प्रज्वल सुतार गोरक्षक सिद्धेश्वर पाटील प्रसाद झेंडगे विनायक पाटील आदींनी परिश्रम घेतले. त्यावेळी बोलताना मिलिंद एकबोटे यांनी हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी भाषणातून सांगितले की सर्व धर्म समभाव जोपासण्यापेक्षा हिंदू धर्म एकात्मता जपावी. हिंदूने पक्षभेद प्रांतभेद भाषाभेद संघटनाभेद सर्व नष्ट करून हिंदू धर्मासाठी एकत्रित यावे असे त्यांनी सांगितले व तसेच गायीचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. गोरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गोरक्षण कार्यात सुधीर बहिरवाडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. सिद्धरामेश्वरांच्या या पवित्र आणि चैतन्यदायी सोलापूर नगरीमध्ये येण्याचं भाग्य मला माझे मित्र सुधीरभाऊ बहिरवाडे यांच्या निमंत्रणामुळे लाभलं याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सोलापूर हे अत्यंत चैतन्यशाली शहर आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे या सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस हिंदुत्वाची भावना प्रबळ होत चाललेली आहे बळकट होत चाललेली आहे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये अनेक हिंदू बांधव अनेक तरुण कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे काही प्रमुख मंडळी निरनिराळ्या सामाजिक संघटनांचे प्रमुख हिंदुत्ववादी विचारांचे सोलापूरमधले प्रमुख कार्यकर्ते माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आहेत त्यांना मी अभिवादन करतो. आणि आपण सगळेजण हिंदू समाजातले सगळे भेद म्हणजे जातीभेद प्रांतभेद पंथभेद भाषाभेद आपल्याला माहिती आहे परंतु नवीन एक भेद आहे संघटना भेद हा या संघटनेचा तो त्या संघटनेचा हा या संघटनेचा कार्यक्रम आहे तो आमचा कार्यक्रम नाही. अशा प्रकारच्या चर्चेला विराम देऊन आपण या ठिकाणी सकल हिंदू म्हणून एकत्र आलो ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला या प्रसंगी एक अतिशय महत्वाचा उल्लेख करतो की सर्व हिंदू समभाव हा जो शब्द आहे या शब्दामुळे हिंदुस्थानची खूप हानी झालेली आहे. आज पाकिस्तानच्या आक्रमणापासून काश्मीरचा बचाव करण्याकरता गेल्या 75 वर्षात 2,00,000 भारतीय सैनिकांना बलिदान करावं लागलेलं आहे. आमची 2,00,000 माणसं मेली त्यांनी रक्त सांडलं तेव्हा तो काश्मीर आमच्या ताब्यात राहिला. आमच्या 2,00,000 माता भगिनींची कपळं पांढरी झाली. एवढी मोठी किंमत या देशाला केवळ सर्व धर्म समभाव या चुकीच्या शब्दामुळे द्यावी लागलेली आहे. संपूर्ण जगात एकच धर्म आहे हिंदू धर्म. जो हिंदू धर्म जगाला शिकवतो की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं आचरण पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण जगताशी सुसंगत असं आपली कसं वर्तन ठेवलं पाहिजे असं सांगणारा एक हिंदू धर्म आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आता सर्व धर्म समभाव हा शब्द विसरून जा आणि गणपती बाप्पाचं
उद्या विसर्जन होईल, पण सर्व धर्म समभाव या शब्दाचा ताबडतोब विसर्जन करून टाका, पण नवीन शब्द लक्षात ठेवा, सर्व हिंदू समभाव। जो पांडुरंगाला नमस्कार करतो, जो गणरायाचं वंदन करतो, तो प्रत्येक हिंदू, तो कुठल्या जातीचा आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तो माझा सख्ख भाऊ आहे अशी भावना बाळगणं, त्याला म्हणायचं सर्व हिंदू समभाव। जो भारत मातेविषयी प्रेम बाळगतो, सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे भारत मातेला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो, तो हिंदू आहे। आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता जो भारत मातेवर प्रेम करेल, त्या प्रत्येकाला मी हिंदू मानू आणि त्या प्रत्येकाशी प्रेमाने आणि समभावाने वागू, याला म्हणायचं सर्व हिंदू समभाव। पुण्यातील पुणेश्वर मंदिर मुक्त करण्यासाठी निर्धार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी सांगितले की जर सरकारने पुणेश्वर मंदिरावर अतिक्रमण नाही आठवल्यास आम्ही तिथे अयोध्या घडवू, असे त्यांनी ठासून सांगितले। त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, सर्वांनी आपली हिंदू एकता येथे दाखवून दिली। या कार्यक्रमासाठी ज्याचे विशेष आर्थिक योगदान सहकार्य लाभले, नगरसेवक कारभारी केदार उंबरजे, महेश जेऊर, भोईराज, गणेश उत्सव मंडळ, मारुती सावंत, मयूर गवते, मूर्तिकार काटकर मालक, दादासाहेब बनसोडे आदींची उपस्थिती होती।